नमस्कार, देवप्रियाच्या लग्नाची गोष्ट जी आपण एंड केली होती ती आजपासून आपण परत सुरुवात करूयात। जिथे एंड झालं होतं त्याचपासून आपण स्टार्ट करूयात। नाही म्हटलं तरी प्रियाला बसायला अजून त्रास होतच होता। प्रिया, तू आराम कर, देवेश तिच्या कपाळावर होत टेकवत बोलला। देव, खूप झाला रे आराम, बस आता, प्रिया बोलते। गुपचूप ना आराम कर बघू, त्रास होतोय ना तुला, ती हा म्हणते। पण दुखतोय त्याचा नाही त्रास होत, तू जवळ घेत नाही आहे ना त्याचा त्रास होतोय मला, प्रिया बोलते। त्याला लगेच तिचं हसायला येतं, तो पटकन तिला जवळ घेतो आणि तो बोलतो की यामुळेच आपल्याला समजलं की आपण एकमेकांवर किती प्रेम करतो ते, ती पण म्हणते आणि त्याच्या मिठीत जाते आणि कपाळाची हलकीशी त्याची एक किसी घेते। मित्रांनो, हे सगळं आपण अगोदरच्या पार्टमध्ये बघितलेलं आहे आणि स्टोरी येथेच आपण एंड केली होती। पण तुमच्या सर्वांच्या आग्रहाखातर आपण परत ही स्टोरी कंटिन्यू करत आहोत। चला तर मग सुरुवात करूया आपल्या देवप्रियाच्या स्टोरीला। प्रिया, तू आराम कर थोडा वेळ, मी आलोच, देवेश बोलतो। देवेश कुठे जातोय? तिला वाटलं तो ऑफिसला जात आहे। खालीच आहे बेटा, थोडं बोलायचं आहे बाबांसोबत, येतोच, तो स्माईल करतच बोलला। याला बाबांसोबत काय बोलायचं आहे, ती मनातच विचार करत होती। देवेश खाली आला तेव्हा सगळे खाली गप्पा मारत होते। महिला मंडळ किचनमध्ये होतं। प्रशांत आणि अनघा कृष्णाच्या रूमकडेच निघालेले होते। मानस, बाबा, मामा आणि डॅड बोलत बसले होते खाली। आनंदात होते सगळे, कारण कृष्णा सुखरूप घरी जी आली होती त्यांची, त्याच्यामुळे सगळ्यांनाच आनंद होईल साहजिकच आहे। देवेश त्यांच्या जवळ बसला। कृष्णाजवळ कोण आहे? त्याला खाली आलेलं पाहून त्याच्या डॅडने त्याला विचारलं। प्रशांत आणि अनघा गेले आहेत तिच्याजवळ, बोलून देवेश गप्प झाला। पण लगेच कृष्णाच्या बाबांकडे वळून बोलला। बाबा, मला बोलायचं आहे थोडं तुमच्यासोबत। आता सगळे त्याचं हे बोलणं ऐकून अगदी लक्ष देऊन त्याच्याकडे पाहू लागले। सगळ्यांना आश्चर्य वाटलं की याला काय बोलायचं असेल आणि सगळ्यांना वाटलं की याला काय झालं। लगेच त्याचे बाबा बोलतात, बोला ना जावई बापू। बाबा वातावरण थोडंसं हलकं करण्यासाठी जरा हसतच बोलले। बाबा, मला असं वाटतं की कृष्णाला काही दिवस तुम्ही गावी घेऊन जावं, म्हणजे जोपर्यंत मला खात्री होत नाही की ती सेफ आहे तोपर्यंत तरी तिला गावी घेऊन जा। देवेश आपली नजर चोरतच बाबांसोबत बोलला। जावई बापू, तुम्हाला असं वाटतं आहे का की आमचा तुमच्यावर विश्वास नाही ते, आणि तिच्यावर झालेल्या हल्ल्यासाठी आम्ही तुम्हाला जबाबदार समजू, तर हा तुमचा खूप मोठा गैरसमज आहे, तो आधी तुमच्या मनातून काढून टाका। देवेश, मानस आणि प्रशांत प्रमाणे तुम्ही पण आमचा मुलगाच आहात, तुमच्यावर अविश्वास कसा दाखवू आम्ही, आणि होऊ शकतं ना की तो तिचाच कोणीतरी दुश्मन असेल जो हल्ला करत आहे, व्हायला तर काहीही होऊ शकतं नाही, किंवा कोणीतरी असं ज्याला तिचा राग असेल, त्यामुळे तुम्ही मनात काहीही किंतु किंवा परंतु ठेवू नका, बाबा देवला बोलतात। थँक्यू बाबा, तुम्ही माझ्यावर जो विश्वास ठेवला त्याच्याबद्दल, पण मी खरंच मनापासून बोलत आहे, तिची सेफ्टी जास्त महत्त्वाची आहे आणि मला वाटतं ती तिकडे सेफ राहील आणि मोकळं पण वाटेल तिला, देवेश बोलला। आणि बाबा, तुम्ही तर मला प्रशांत आणि मानस सारखं बोलतात,
तर मग हे जावई बापू काय हं? मला तू म्हणूनच बोला, देवेश बोला। बाबा पण आता हसले आणि बोलले, ठीक आहे बरं, आणि ठीक आहे तू पूर्ण विचार करूनच जर निर्णय घेतला असेल। डॉक्टरांकडून प्रवासाची संमती मिळाली की आम्ही निघू गावाला, चालेल ना? बाबा बोलता देवेशने हो म्हणून मान हलवली। थोडा वेळ त्यांच्यासोबत गप्पा मारून तो बेडरूममध्ये आला। इकडे प्रशांत, अनघा आणि कृष्णाच्या छानच गप्पा रंगल्या होत्या। काय मग घरी कधी सांगणार तुम्ही दोघं? कृष्णाने विचारलं। तुला तर माहिती आहे ना कृष्णा, माझं कॉलेजचं हे शेवटचं वर्ष आहे। ते झालं की मी कुठेतरी इंटर्नशिप करेल, तोपर्यंत अनघाचं पण शिक्षण पूर्ण होतंय, मग बोलणार, प्रशांतीला म्हणाला। काही गरज नाही, देवेश रूममध्ये येतच बोलला। कृष्णा, अनघा आणि प्रशांत त्याच्या तोंडाकडे पाहायला लागले। असे पाहू नका, काही गरज नाही तुला बोलायची, माझ्या बहिणीकडे पाहायचं पण नाही तू, कळालं? देवेश जरा कडक आवाजातच बोलला। झाला अमरीशपुरी जागा, प्रशांत मनातच पुटपुटला। हे शहाण्या, देवेश काही बोलणार तोच कृष्णा बोलली। अमरीशपुरी काय हं, इतका हँडसम माझा नवरा आणि म्हणे अमरीशपुरी? आणि तुला काय प्रॉब्लेम आहे रे देवेश? उगाच त्रास देऊ नकोस ना देवेश त्याला। आणि तू रे शहाण्या, ती प्रशांतकडे वळतच बोलली। तिच्या बोलण्यावर देवेश सहित ते दोघंही गालातच हसत होय। हे लक्षात येता बरोबर तिने ओशाळून मान फिरवून घेतली। प्रशांतने लगेचच सावरासावर केली। हो बाई, आहे तुझा नवरा हँडसम, म्हणून काय माझ्या लव्ह स्टोरीचा विलन बनणार आहे का तो? तसा मी पण हँडसम आहेच की? हो ना ग अनघा, प्रशांतने इनोसंट फेस करत अनघाला विचारलं। पण तिच्या ते लक्षात आलं नाही, ती तिच्याच विचारांमध्ये हरवली होती आणि त्या भरातच तिनं मान हो म्हणून हलवली आणि त्याने काहीतरी वेगळं विचारलं। हे लक्षात येताच तिने चमकूनच त्याच्याकडं पाहिलं। प्रशांत हसत होता। ओय पगलू, जास्त विचार नको करू, हा तुझा भाऊ आहे ना, उगाच त्रास देत आहे, विल्लन कुठला? प्रशांत देवेशकडे पाहून बोलला। ए शहाण्या, आधी मी काय बोलतो आहे ते ऐक। लगेच इंटर्नशिप नाही करायची, तू जर्मनीला जाऊन एम एस करणार आहेस, त्याआधी आपण मामा मामींसोबत बोलून घेऊ, कळालं? देवेश बोलतो। सच्ची जिजू, तुम्ही बोलणार? म्हणत त्याने देवेशला मिठी मारली। थँक्यू जिजू, त्याला खूप छान वाटत होतं। कृष्णा तर देवेशकडे अगदी प्रेमाने पाहत होती की किती तो तिच्या भावाचा विचार करतोय। देवेशने तिला असं त्याच्याकडे पाहताना पाहिलं आणि डोळा मारून ओठांचा चंबू करत फ्लाइंग किस दिला। कृष्णाच्या अंगावर रोमांच उभे राहिले आणि तिने लाजूनच मान खाली घातली। अनघाने ते पाहिलं होतं म्हणून तिने घसा खाकरला। आता सोड माझ्या भावाला, त्या दोघांना पण वेळ दे जरा एकमेकांसाठी, आपण चल खाली, म्हणत अनघा प्रशांतचा हात पकडून त्याला बाहेर घेऊन गेली। पण बाहेर येताबरोबर हात सोडून पुढे जायला लागली तर प्रशांतने तिचा हात पकडून पुन्हा मागे खेचलं। हे काय, रूममधून तर हात पकडून घेऊन आलीस आणि आता हात सोडून पुढे? प्रशांत खट्याळ हसतच बोलला। जेव्हा घरच्यांना सांगशील ना तेव्हा सगळ्यांच्या समोर हात पकडेल, येडपट, चल आता, अनघा त्याला वेडावतच बोलली। हे म्हशे, येडपट कोण ग? किती पोरी कॉलेजमध्ये मागे मागे फिरतात आणि म्हणे येडपट? प्रशांत केसांवर हात फिरवत स्टाईलनेच बोलत होता। समजलं समजलं, त्या पण तुझ्यासारख्याच माकड्या आहेत म्हणून तुझ्या मागे फिरतात, अनघा हसतच म्हणाली। हो का म्हैस, जास्त नाही बोलत आहेस का ग तू जरा? प्रशांतीला रागीट लूक देत बोलला। मी म्हैस ना, मग का आला माझ्या मागे? अनघाने नाक मुरडलं। प्रशांतने तिला जरा जवळ खेचलं। दिल आया म्हशीपे, परी क्या चीज है, असं झालं माझं, प्रशांत हसतच म्हणाला। पण अनघा मात्र आता चिडली। हो ना, जा मग आता तुझ्या पऱ्यांकडे, माझ्या मागे आलास तर बघ, सगळ्यांना सांगते खाली की हा माझ्या मागे लागलेला आहे आणि त्रास देतो म्हणून, मग बघ कशी फजिती होते तुझी।
अनघा बोलते, मी त्रास देतो, मी ठीक आहे जा आता, मी पण नाही बोलणार. प्रशांत पण चिडूनच तिला बोलतो. मागू देवेश त्यांचं भांडण पाहत होता. त्याने रागानेच आवाज दिला, आता भांडतच राहणार आहात का? असं असेल तर अनघा मी आत्ताच मामा मामीला सांगतो. नको ना दादा, आम्ही खरं थोडंच भांडत होतो. हो ना प्रशांत, अनघा बोलते. पण प्रशांत एक शब्दही बोलत नाही आणि खाली निघून गेला. अनघा पण त्याच्या मागे मागे पळाली, कारण त्याला राग आला असं तिला वाटलं. देवेशने आता दरवाजा बंद केला आणि कृष्णाजवळ येऊन बसला. तिचा हात हातात घेतला आणि त्यावर होठ टेकवले. बऱ्याच दिवसांनी घरी येऊन दोघांना पण रिलॅक्स वाटत होतं. देवेशने अजूनही तिला त्याचा निर्णय सांगितलेला नव्हता. त्याने हळूच तिच्यापासून थोडं अंतर ठेवत तिच्या होठांवर होठ ठेवले. एक हात तिच्या गालावर ठेवून तिला कुरवळत होता आणि एका हातात तिचा हात बोटात बोटं गुंफून घट्ट पकडला होता. तिनंही त्याच्या गालावर हात ठेवले. तिची नाजूक बोटं त्याला कुरवाळत होती. त्याच्या बंद डोळ्यांमधून एक अश्रू ओघळला आणि तिच्या गालावर आला. तिने बोलण्यासाठी होठ वेगळे केले, तसे त्याने अजूनच चवळले आणि मान हलवून नाही म्हणाला. तिला पण त्याचा इशारा कळाला. ती तिच्या चेहऱ्यावर स्माईल आली. तो तिच्यावर किती प्रेम करतो याची कल्पना तिला या काही दिवसांमध्ये आलीच होती. आय लव यू टू देवेश, ती बोलते. त्याचा थोडी अजून जवळ सरकली आणि त्याला जवळ घेतलं. तिच्या जखमेला धक्का लागणार नाही याची काळजी घेत त्याने तिला मिठी मारली आणि आय लव यू बोलला. त्याच्या होठांतून बाहेर आलं, प्रिया. त्याने आवाज दिला. तिने फक्त हुंकार भरला. मला असं वाटतं तू थोडे दिवस गावी जावं, आराम पण होईल आणि चेंज पण. ती आनंदाने त्याच्याकडे चेहरा करत बोलली, खरंच गावी जायचं? वाव, मला ना खरंच आठवण येत होती गावाकडची. ती त्याच्या डोळ्यात पाहत बोलली, तुला ना माझ्या मनातलं सगळंच कसं कळतं ना? म्हणत तिने त्याच्या गालांवर होठ टेकवले. बिकॉज आय लव यू, तो तिचं नाक ओढत बोलला. औच देवेश, ती लटक्या रागाने नाक चोळत बोलली. पण किती दिवस जायचं? तुला बरं वाटेल तोपर्यंत, देवेश हसत बोलला. खरंच? ती खूपच खुश झाली. पण तुझं काम, इतके दिवस कसं काय काम सोडून तिकडे राहायचं? कृष्णा बोलते. तिच्या चेहऱ्यावर स्माईल आली. काम सोडून तिकडे राहायचं? कृष्णा बोलते. माझं काम तर होईल ना, मी फक्त दोनच दिवस येईल. प्रिया, मग मी तिथून निघून येईल. तो हसत बोलला. काय, मी तिकडे एकटंच राहायचं? नाही हं, मी पण दोन दिवसांनी परत येणार. मला नाही करमणार एकटीला, ती तोंड फुगवत बोलली. त्याला हसायला आलं. अशात ती खूप नखरे करत होती, हट्ट पुरवून घेत होती. खूपच लाडूबाई झाली आहेस हं आजकाल. प्रिया, प्लीज समजून घे, यू विल बी सेफ देअर, देवेश जरा गंभीर होत जड आवाजातच बोलला. जर माझं खरंच कोणी दुश्मन असेल तर तो मला तिकडे पण हार्म करू शकतोच ना. मग काय फरक पडतोय, इकडे काय आणि तिकडे काय? मी तुला सोडून नाही जाणार हं, आधीच सांगते आहे. ती त्याला बोट दाखवतच बोलली. त्याने ते बोट हळूच होठात दाबलं. तू अशी समोर राहील तर मला कंट्रोल नाही ना होणार. मग म्हणून तुला पाठवतो आहे, तो अगदी सेडेक्टिव्ह आवाजातच तिच्याजवळ जात बोलला. आणि ती लाजली. काहीही असतं हं तुझं, म्हणत तिने लाजून त्याच्या छातीवर डोकं टेकवलं. काहीही नाही, खरं तेच सांगतो आहे, तो तिला समोर करत तिच्या डोळ्यात पाहत बोलला. तेवढ्यात दरवाजा वाजला. अनघा होती दरवाजात. सॉरी दादा, डिस्टर्ब केलं तुम्हाला, पण आत्याने जेवायला बोलवलं आहे. वहिनीला जमेल तर, नाहीतर इथेच पाठवते म्हणते आहे, अनघा बोलते. खालीच जाऊ, मला कंटाळा आला आहे एकाच ठिकाणी बसून. खाली सगळ्यांसोबत बरं वाटेल, कृष्णा बोलते. देवेश तिला हाताला पकडून हळूहळू खाली घेऊन जातो. सगळ्यांसोबत गप्पा मारत जेवताना तिला पण छान वाटत होतं. जेवण झाल्यावर पण ती खालीच बसली थोडा वेळ. देवेशने तिथेच तिला गोळ्या दिल्या. जास्त वेळ बसल्यामुळे तिला त्रास होत होता, म्हणून देव तिला रूममध्ये घेऊन गेला. तिला बेडवर बसवलं, दरवाजा बंद केला आणि चेंज करून आला. बेडवर तिच्या शेजारी पडत त्याने तिला जवळ घेतलं आणि एकमेकांच्या मिठीत थोडाच वेळात ते दोघंही झोपी गेले. 5-6 दिवसांनी डॉक्टरांनी तिला प्रवासाची परमिशन दिली.
या 5-6 दिवसात आनंद आणि नित्या अगदी न चुकता सकाळ आणि संध्याकाळ तिला भेटायला येत होते. डॉक्टरने परमिशन दिली तसे देवेश, कृष्णा, आई, बाबा आणि प्रशांत गावी जायला निघाले. मॉम डॅडची इच्छा नव्हती तिला पाठवायची, पण शेवटी ती सेफ असणं गरजेचं होतं म्हणून त्यांनी परवानगी दिली होती. आता सगळे गाडीत बसले होते आणि गाडी गावाच्या दिशेने चालू लागली. देवेश अगदी हळुवारपणे गाडी चालवत होता, जेणेकरून त्याच्या कृष्णाला काहीही एक त्रास होऊ नये म्हणून. चला, कृष्णाला खरंच गावाकडे डोका टळेल ना, आणि देवप्रिया परत आपलं जीवन एकत्र जगू लागतील ना. जाणून घेऊयात पुढच्या पार्टमध्ये. जर स्टोरी आवडली असेल लाईक केल्याशिवाय अजिबात जाऊ नका. कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा. आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. लाईक जास्तीत जास्त आले तर स्टोरी लवकरात लवकर अपलोड केली जाईल. नाहीतर आपली जी रेग्युलर आपण नवीन स्टोरी स्टार्ट केलेली आहे हरिणीची, तीच स्टोरी परत येत राहील. चला, थँक्स फॉर वॉचिंग. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय.